मी तन्मय, पोलीस नावाच्या विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गायन वादन नृत्य ह्याला एकत्रितपणे संगीत असं म्हटलं जातं. नुकतीच आषाढी एकादशी होऊन गेलेली आहे, त्याच अनुषंगाने वेगवेगळ्या बाजाची वेगवेगळ्या धाटणीची अशी कधी सुगम कधी शास्त्रीय अभंग नाट्यपद अशांचा मेळ साधणारा स्वरन्यास हा कार्यक्रम 27 जुलै रोजी पुण्यामध्ये होत आहे. तर त्यातील युवा कलाकारांशी आज आपण पोलीस नावाच्या मंचावर बातचीत करणार आहोत. तुमच्या सर्वांचं पोलीस नावाच्या मंचामध्ये स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत श्रुती रामदासी, प्रतीक सलगर, कोमल साने गुरव. नमस्कार. तर आपण सगळ्यांशी बातचीत करूया. तर मला तुम्हाला विचारायचंय, प्रतीक सलगर तुला विचारायचंय की स्वरन्यास हे नाव का ठेवलं, त्याविषयी काय सांगशील? मुळात आम्ही सगळे जे गायक कलाकार यातले आहोत, आम्ही शास्त्रीय संगीत शिकत आहोत आणि त्याची तालीम आमची आमच्या गुरूंकडे सुरू आहे. तर त्यामुळे आपण भारतीय शास्त्रीय संगीताच्या अनुषंगाने जर विचार केला तर स्वरावर थांबण्याला जास्त महत्व आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये. ख्याल गायकीमध्ये एखाद्या स्वरावर थांबणं म्हणजे स्वरावर न्यास करणं ह्याला खूप जास्त महत्व आहे आणि त्याची रसनिष्पत्ती ही त्या स्वरावर थांबल्यामुळे होते असा एक त्यातला विचार आहे. तर त्यामुळं ह्या म्हणजे शास्त्रीय संगीताचे एक आम्ही विद्यार्थी म्हणून ह्या अनुषंगाने आम्ही कार्यक्रमाचं नाव स्वरन्यास असं ठेवलं आणि थोडस वेगळंही ते नाव आहे ज्यातून आमचा उद्देश सुद्धा दिसेल आणि नावातलं वेगळेपण पण दिसेल यासाठी आम्ही ते स्वरन्यास असं कार्यक्रमाचं नाव ठरवलं. कोमल, मला तुला विचारायचं की तुमची ही जी टीम आहे सगळी, तर ते कसे जमलात किंवा कसे एकदम तुम्हाला वाटलं की हा कार्यक्रम करावा, काय त्याच्या मागचा एखादा मजेशीर किस्सा वगैरे काही आहे का? खरं तर आम्ही तसे एकमेकांना आधीपासूनच ओळखतो. हा, आम्ही गायला जमायचो बसायचो. तर यातनं एक असं झालं की कोणीतरी गात असतात आमच्यापैकी कोणी, तर त्याला मिळालेली तालीम, त्याच्यावर झालेले संस्कार हे आम्ही एकमेकांचे ऑब्झर्व सतत करतच असायचो. तर यातनं आम्हाला आनंद मिळायचा. त्याशिवाय कॉर्डिनेशन, एकमेकांशी झालेला संवाद, एकमेकांचे गाण्यात एकमेकांचा विचार शेअर करणं गाण्यातला इतरही, तर यातनं आम्हाला असं वाटलं की आम्ही छान काहीतरी यातनं करू शकतो आणि ते लोकांसमोर यावं असं वाटलं म्हणून स्वरन्यास. अच्छा. आणि श्रुती, मला तुला विचारायचंय की स्वरन्यास ही जी मैफल तुमची होणार आहे, तर यामध्ये तुम्ही सगळेच पुणेकर आहात का पुण्याच्या बाहेरील कलाकार पण तुम्ही आहात यामध्ये? आम्ही जे गायक आहोत या कार्यक्रमामध्ये तर ते सगळे वेगवेगळ्या ठिकाणून आलेले. म्हणजे जसं ईश्वरदादा लातूरचा आहे आणि अंबर आणि कोमल गोव्याचे आहेत, तर हा सोलापूरचा असून ह्याची भाषा कन्नड आहे, त्यामुळे आमच्या भाषा वेगवेगळ्या आहेत, आम्ही शिकलेले प्रकार वेगवेगळे आहेत. तर जसं कोकणी गीत या कार्यक्रमात आम्ही घेतोय किंवा नाट्यपद आहेत, कन्नड गाणी आहेत, तर अशा वेगवेगळ्या गाण्यांचा एक एकत्र कार्यक्रम करण्याचा विचार आमचा होता की ज्यामध्ये नाट्य गीत आहेत, अभंग आहेत किंवा कन्नड गाणी कोकणी गाणी या सगळ्यांचा भावगीत, तर या सगळ्यांचा एकत्र आणि काही इंडिव्हिज्युअल आहेत पण काही ग्रुप एकत्र मिळून एखादं काहीतरी गाणं, जे बऱ्याच नवीन रचना पण आम्ही गातो याच्यामध्ये, ज्या डॉक्टर चैतन्य कुंटे सरांच्या आहेत, त्यांनी स्वरबद्ध केलेल्या आहेत, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आणण्याचा एक प्रयत्न आहे स्वरन्यास हा. अच्छा. आणि अपार्ट फ्रॉम स्वरन्यास तुमची सांगीतिक वाटचाल कशी झाली, म्हणजे मला प्रत्येकाने सांगा की तुम्ही संगीता कसे म्हणजे कडे कसे वळला? संगीत हे ऍक्च्युली लहानपणापासून म्हणजे क्लासेसला जसे आजकाल घालतात लहान मुलांना, तसेच आम्ही म्हणजे माझी सुरुवात अशीच होती की शास्त्रीय संगीत सुरू झालं शिकायला अगदीच लहानपणापासून, म्हणजे अगदीच दुसरी तिसरीत असल्यापासून. त्यानंतर पुढे शास्त्रीय संगीताच्या परीक्षा इतपत ते सुरू होतं, मग नंतर थोडं ते सिरियसली व्हायला लागलं की राग रागाचा विचार या सगळ्या गोष्टी, आणि त्याचबरोबर माझं सुगम संगीताचं शिक्षणही सुरू होतं. म्हणजे 3 मिनिटाचं गाणं आणि 30 मिनिटाचा राग
यातला जो फरक आहे शास्त्रीय आणि सुगम, तर ते एका वेळेला बॅलन्स करणं या सगळ्या गोष्टींचा विचार एकत्र सुरू झाला. त्याचबरोबर उपशास्त्रीयची पण तालीम सुरू झाली एका साईडनं. तर अशा सगळ्या गोष्टी माझ्या संगीताच्या प्रवासात आहेत. असं एकच की शास्त्रीयच शिकले किंवा सुगमच शिकले असं झालं नाही. आणि हळूहळू मग त्यामध्ये आपण आपलं काय करू शकतो किंवा आपला विचार किंवा कोणाचं गाणं आवडतंय या सगळ्या गोष्टींचा विचार हळूहळू होत गेला. आणि कोमल, तुझा सांगीतिक प्रवास गोवा ते पुणे कसा सुरू झाला, काय सांगशील याविषयी? मी मूळची फोडण्याची आहे. फोडण्यात एक छोटासा गाव आहे सावई विरे म्हणून. तर माहेरहून आम्ही अनंताचे म्हणजे शेषशाही विष्णूचं मंदिर आहे त्याचे आम्ही पुजारी. तर आमच्याकडे घरात सतत काही ना काही उत्सव चालू असायचे. मग अनेक कीर्तनकार, मग गोव्यात भजनाची परंपरा खूप जुनी आणि प्राचीन आणि त्याला खूप महत्व आहे, वेगळं महत्व आहे. तर असे अनेक उत्सवांमधनं झालेली कीर्तन भजन हे सतत माझ्या कानावर पडत आलेलं आहे. त्याचप्रमाणे माझे काका, माझे बाबा हे भजनी कलाकार आहेत. तर आजोबाही हार्मोनियम वाजवायचे, उत्तम गायचे. तर शिकलेलं असं कोणी नव्हतं, पण मग ते ऐकत ऐकत कुठेतरी आम्ही बाहेर खेळत असायचो पण ते कानावर पडायचं. तर माझ्या आई वडिलांना असं वाटलं की मी कीर्तनही उत्तम करू शकते, तर तेव्हा मी कीर्तनही करायचे. मग त्याच्यानंतर नाटकांमधनं काम करायचं. तर अशी थोडीशी माझी गाण्याकडे अशी सुरुवात झाली. नंतर मी शास्त्रीय संगीत शिकायला लागले. तर सुरुवातीला दामोदर चारी म्हणून त्यांच्याकडे गोव्यात शिकायचे. तेव्हा अलकादेव मारुलकर आणि शिवानी मारुलकर गोव्यात होता, तर त्यांच्याकडे मी 3-4 वर्ष तालीम घेतली. आणि त्याच्यानंतर पुढे शिकण्यासाठी म्हणजे अकॅडमिकसाठी मी पुण्यात आले. तर त्याच्यानंतर काही काळ पद्मा तळवळकर यांचं मला मार्गदर्शन मिळालं. त्याच्यानंतर आता सध्या मी माझ्या सासूबाईंकडे अपर्णा गुरव यांच्याकडे मार्गदर्शन घेते. तर असा माझा सांगीतिक प्रवास चालू आहे. अच्छा. आणि प्रतीक, मला तुला विचारायचं आहे की सुगम आणि शास्त्रीय यामधला एक जो फरक आहे तो काय आहे, तो सांगशील का? सुगमचा अर्थ म्हणजे शब्दातूनच आपल्याला कळतं की सुगम म्हणजे समजायला सोपं जे आहे, की ज्याच्यात अगदी गाण्याचे शब्दांमधून तुम्हाला त्या गाण्याचा अर्थ कळतो, त्याची चाल अगदी सोपी असू शकते. अर्थात काही अवघड रचना हे असतात, परंतु ज्याच्यामध्ये शब्दांना जास्त महत्व आहे, शब्द प्रधान जी गायकी आहे, शब्दांच्या अर्थाला जास्त महत्व आहे, ते आपण सुगम संगीत असं म्हणू शकतो. आणि ह्याच्या बरोबर थोडस वेगळेपण शास्त्रीय संगीताचं असे की ती स्वर प्रधान गायकी, की ज्याच्यामध्ये स्वरांना महत्व आहे, स्वरांच्या न्यासाला महत्व आहे. जसं मी मगाशी सांगितलं की स्वरांवरती थांबल्यावर त्या त्या स्वराचा म्हणून एक जो भाव व्यक्त होतो, तर त्या गोष्टीला शास्त्रीय संगीतात जास्त महत्व आहे. आणि अर्थात त्याच्यासाठी एक वेगळी साधना, वेगळा रियाज, वेगळा विचार लागतो आणि एक वेगळी अभिरुची सुद्धा लागते. हा त्याच्यातला एक आपण फरक आहे असं म्हणू शकतो. आणि प्रतीक, मला तुला विचारायचं, स्वरन्यास मध्ये जे कलाकार सहभागी होणार आहेत त्यांच्याविषयी काय सांगशील, कोण कोण आहे? मुख्य संकल्पना जरी आता मगाशी कोमल मी बोलताना सांगितलं की आम्ही सगळे एकत्र येत होतो आणि त्यातून आम्हाला ही संकल्पना सुचली, परंतु कुठलीही संकल्पना आपल्याला सुचते हे ठीक आहे, परंतु त्या संकल्पनेला एक मूर्त रूप देण्यासाठी कोणीतरी एक भक्कम व्यक्ती पाठीशी लागते तुम्हाला. तर ती व्यक्ती म्हणजे आमच्या सगळ्यांच्या लाडक्या स्वप्नातही दातार आणि विभवदादा खांडोळकर, हे दोघं इतके आम्हाला कायम आम्हाला सपोर्ट करत असतात. कायम काहीतरी तुम्ही नवीन गा, की म्हणजे श्रुती तू नवीन काय बसवलेस गाणं, किंवा दर बुधवारी आम्ही भजनासाठी जेव्हा एकत्र जमतो की मग मागच्या बुधवारी गायलेलं भजन परत या बुधवारी रिपीट न करता नवीन काय अजून परत तुम्ही तयार केलंय किंवा बसवलंय ते गा. तर अशा पद्धतीने एक कायम नाविन्यपूर्ण त्याची ओढ असणारी किंवा आमच्या पाठीमागे लागून ते करून घेणारी ह्या दोन व्यक्ती खूप महत्वाच्या आहेत. तर ह्या संकल्पनेला मूर्तरूप देण्यामध्ये ह्या दोन व्यक्ती खूप महत्वाच्या आहेत आमच्या दृष्टीने. तर परिवार प्रस्तुत किंवा परिवार आयोजित हा कार्यक्रम आहे स्वरन्यास, ज्याच्यामध्ये आम्ही 5 जण आहोत, म्हणजे श्रुती रामदासी, कोमल साने,
ईश्वर घोरपडे, अंबर मिरिंगकर आणि मी प्रतीक सलगर, आम्ही पाची गायक कलाकार आहोत. आम्ही वेगवेगळ्या गुरूंकडे शिकतोय, त्यामुळं तो गायकी मधला फरक आपल्याला दिसू शकतो कार्यक्रमामध्ये. की प्रत्येक गायकीचं एक वेगळं सौंदर्य आहे, ते तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे गायकी मधला हा एक आपण डायव्हर्स युनिटी इन डायव्हर्सिटी आपण जसं म्हणतो, तर तसं आपल्याला बघायला मिळेल. याचप्रमाणे अर्थात मगाशी श्रुती म्हणाली तसं वेगवेगळ्या प्रकारच्या रचना तरी आहेच आहेत, परंतु एक सगळ्यांचं मिळून म्हणून एक जे गाणं असलं पाहिजे किंवा सगळ्यांचं मिळून म्हणून एक कलेक्टिव्ह जो परफॉर्मन्स असतो, तर तो सुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे केवळ गाण्यातच नाही, तर आमच्यासोबत चार व्हायोलिन्स पण आहेत, की ज्या सोनाताईंच्याच चार शिष्य आहेत. ती आहे सिद्धी देशपांडे, वेधा पोळ, जान्हवी सुमंत आणि साक्षी साठे. या चारही स्वप्नाताईंच्या शिष्या आमच्या सोबत व्हायोलिन वाजवतील, की जे कलेक्टिव्ह परफॉर्मन्सेस मध्ये व्हायोलिन्स पण असतील. आणि तबला, पेटी, ऑर्गनच्या साथीला आमच्या सोबत असेल लीलाधर चक्रदेव, आणि हार्मोनियमच्या साथीला रोहित मराठे असेल, आणि तबल्याच्या साथीला रोशन चांदगुडे आणि मनोज देशमुख, आणि पखवाच्या साथीला असेल प्रणय सकपाळ, आणि साईड रिदम साठी असेल आदित्य आपटे. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किंवा निवेदन करण्यासाठी आहे स्वामिनी पंडित. तर अशा सगळ्यांचा मिळून हा कार्यक्रम आहे, कुणा एकाचा हा कार्यक्रम नसून आमच्या सगळ्यांचा मिळून हा एक चांगलं करण्याचा काहीतरी प्रयत्न आहे. आणि ह्या सगळ्या प्रयत्नांना मूर्तरूप देतोय ते म्हणजे परिवार, म्हणजेच स्वप्नाताई आणि विभवदादा. आणि आता मला तुम्हाला तिघांना एक विनंती करायची आहे, की आपण स्वरन्यास बद्दल मगाचपासून बोलतोय, तर त्याची एक पेशकश तुम्ही पोलीस नामाच्या मंचावर सादर करायला. नक्कीच. आणि त्याबद्दल मला पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना हे अत्यंत विनम्र आवाहन करायचंय, की स्वरन्यास हा कार्यक्रम 27 जुलै शनिवार संध्याकाळी 6 वाजता बालशिक्षण सभागृह मयूर कॉलनी कोथरूड इथे होतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याला कुठलंही प्रवेश शुल्क नसेल, सगळ्यांना विनामूल्य प्रवेश असेल. तर जास्तीत जास्त संख्येने, जास्तीत जास्त लोकांनी, या रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, आणि आम्हाला आणखी नवनवीन करण्याची उमेद आम्हाला द्यावी आणि उत्साह आमचा वाढवावा, अशी मी सगळ्या रसिकांना अत्यंत विनम्र विनंती करतो. तुम्ही एक झलक. नक्कीच. स्वरन्यासची एवढी छान माहिती दिली, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.